पण एक गोष्ट अजून या निमित्ताने मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे सरकार आल्यानंतर निश्चित अपेक्षा आपल्याही वाढतात पण पुढच्या अडीच वर्षामध्ये काही ना काही प्रमाणात अपेक्षा पूर्ण होतील पण आपण ज्या प्रकारे हे सरकार तयार केलं आहे आज हे काही के? केवळ भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचं सरकार आहे त्यामुळे त्यांनाही पूर्णपणे सोबत घेऊन आपल्याला हे सरकार चालवायचं आहे त्यामुळे सगळ्यांच्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होतील असं या ठिकाणी म्हणणं योग्य होणार नाही मी तर तुम्हाला ही विनंती करणार आहे की पुढच्या अडीच वर्षामध्ये कमीत कमी अपेक्षा ठेवून एक भव्य मेजॉरिटीचं सरकार पुन्हा एकदा आपल्याला कसं आणता येईल याकडे आपण अधिक लक्ष दिलं पाहिजे आता खरं म्हणजे विधान परिषदेचे बारा आमदार आहेत तेरा वेगळा मी बाराचा बोलतोय आता आता या बारा आमदाराकरता एलिजिबल दोनशे लोक तर याच सभागृहात आहेत आणि बाराशे लोक हे आतापर्यंत मला गटा देऊन गेले आहेत पण जे काही नियमात असेल त्या नियमाचं पालन करून राज्यपालांच सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे तशा प्रकारचं सगळं त्या सगळ्या नियमांचा विचार करून जो काही निर्णय होईल शेवटी आपल्या पक्षामध्ये एक निर्णय आपल्याला त्यातल्या काही जागा शिवसेनेला द्यावे लागतील काही जागा आपल्याला मिळतील म्हणजे सुचवायचं आपल्याला म्हणजे आपण जे सुचवत्या होतील आणि आपल्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे आपल्यापैकी अनेकाला वाटेल की याला घेतलं माझ्यात काय कमतरता होती मी तर एवढं काम केलं वाटणं साहजिक आहे कारण प्रत्येक जण काम खूप करतो संघर्ष प्रत्येकाने केलाय पण शेवटी एका वेळी सगळ्यांना काही सगळ्या गोष्टी देता येत नाहीत त्यामुळे मी कार्यकर्त्यांनाही विनंती करणार आहे की ही अडीच वर्ष जी आहेत ही अडीच वर्ष मागची अडीच वर्ष आपण संघर्षात घालवली पण ही अडीच वर्ष पुन्हा एकदा आपली घडी नीट बसवण्याकरता आपल्याला मेहनत करावी लागणार आहे त्यामुळे संघर्षाच्या काळात आपण सगळे एक, एक होतो आता ज्यावेळी संघर्ष न करता समाजाकरता काम करायचं आहे या काळातली आपली एकजूटही महत्वाची आहे कोणी नाराज होण्याचं कारण नाही आहे नाराजी येऊ शकते पण ती नाराजी दूर करून एका मोठ्या लक्ष्याकरता आपण काम करतोय आपण सगळे जे भारतीय जनता पक्षामध्ये कामाला आलेलो आहोत आपल्यापैकी कोणीही केवळ सत्ता मिळवण्याकरता आलेलं नाही आहे आणि जेव्हा विचार संपतो तेव्हा पक्ष संपतात आपण बघा जे पक्ष विचारांकरता जोवर चालले तोवर ते पक्ष चालले ज्या क्षणी विचारांच्या ऐवजी केवळ सत्ता लोलूप ते पक्ष झाले त्यावेळी ते पक्ष संपले ज्यावेळी केवळ एकाधिकारशाही पक्षामध्ये झाली ज्यावेळेस केवळ घराण्याशाही पक्षामध्ये झाली त्यावेळी ते, ते पक्ष संपले आज भारतीय जनता पक्ष याकरता जिवंत आहे की भारतीय जनता पक्षामध्ये सामान्यातला सामान्य कार्यकर्ता सामान्य प्रदेशाचा अध्यक्ष होऊ शकतो देशाचा अध्यक्ष होऊ शकतो देशाचे पंतप्रधान होऊ शकतात कारण आपण घराण्याशाही मांडणारी पार्टी नाही आहोत कोणाचा कब्जा नाही आहे कोणाची प्रायव्हेट लिमिटेड ही पार्टी नाही आहे एखाद्या नेत्याच्या मुलाने मुलीने सत राजकारणात यावं याला आपल्या पक्षात ना नाहीये पण तो अधिकार कोणाचा नाहीये पक्षावर अधिकार कोणाचा नाहीये म्हणजे याच्यानंतर याला दिलंच पाहिजे अशा प्रकारचा कुठलाही अधिकार भारतीय जनता पक्षामध्ये नाहीये त्यामुळे प्रत्येकाला आपल्या मेहनतीच्या आधारावर या ठिकाणी पुढे यायचं आहे आज अनेक लोक तशा प्रकारे आपल्या पक्षामध्ये पुढे येत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या क्षणी आपण विचार सोडून केवळ सत्तेच्या पाठीमागे लागू त्या दिवशी भारतीय जनता पक्षाचाही राहास व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणून विचाराने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यागाची भूमिकाही सोसावी लागते अनेक लोक नंतर मला विचारतील त्याग आम्हीच करायचा का <laughs> कोणाला तरी करावाच लागेल कोणाला तरी करावाच लागेल त्यामुळे मला असं वाटतं की ही जी परंपरा आपल्याकडे आहे ही परंपरा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे घेऊन जायची आहे मी आपल्याला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की एक अतिशय चांगलं स्वच्छ प्रामाणिक लोकाभिमुख सरकार देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत ज्या जनतेच्या समस्या आहेत ज्या अशा आकांक्षा अपेक्षा आहेत मला याची कल्पना आहे की अडीच वर्षात सगळं होऊ शकत नाही पण जे जे होऊ शकतं ते ते आम्ही स्वच्छ मनाने या ठिकाणी करण्याचं काम करू आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की एकनाथराव शिंदे हे देखील ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारे नेते आहेत त्यामुळे आता राज्याला जे काही या ठिकाणी सरकार आहे हे सरकार उपलब्ध असलेलं सरकार आहे हे बंदिस्त सरकार नाही आहे हे खुलं सरकार आहे कोणी भेटू शकतं कोणी बोलू शकतं कोणी आपलं या ठिकाणी म्हणणं मांडू शकतं आता आमचे पत्रकार रोज मला विचारतात की एक्सपॅन्शन कधी होणार आहे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आहे त्यांनाही सांगू इच्छितो की होणारच आहे आम्ही दोघं जण मिळून किती दिवस चालवणार आहे परवा गमतीने सांगतो की कॅबिनेटची बैठक चालली होती आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये शिंदे साहेब दोन मिनिटांकरता वॉशरूमला गेले तर मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं अर्धी कॅबिनेट बाहेर गेली आहे तर आता बैठक थांबा अशी <laughs> कॅबिनेट चालवायची नाही आहे एक्सपॅन्शनही होणार आहे आता हे खरंच आहे की आपल्या पक्षामध्ये या एक्सपॅन्शनमध्ये येऊ शकतील असे एलिजिबल नेते पण खूप आहेत आहेतच कारण मोठा पक्ष आहे आणि एक्सपिरियन्स असलेले आहेत चांगले चांगले लोक आहेत अनेक म्हणजे काहीतर असेही आमदार आहेत की जे मंत्री झाले नाहीत पण ज्यांनी आपली चुणूक दाखवली आहे त्यामुळे सगळ्यांचा विचार करावा लागेल पण सगळ्यांचा विचार करण्या एवढ्या सीटाच नाही आहेत त्यामुळे तिथेही काही ना काही ऍडजस्टमेंट जी आहे ती आपल्याला करावी लागेल पण मला विश्वास आहे की जो निर्णय आपला पक्ष घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी सगळे लोक निश्चितपणे या ठिकाणी उभे राहतील आणि म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला विश्वास देतो की हे सरकार मोदीजींच्या सोबत खांद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीशी उभं राहून या महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही मी जाता आता एवढंच सांगेन हम नई चेतना की धारा हम अंधियारे मे उजियारा हम उस बहार के झोके जो हरले सबका दुख सारा जीना है शूल मिले तो क्या पथ में अंगार जले तो क्या जीवन में मे विराम है बढ़ना यही तो अपना काम है साथ साथ बढ़ेंगे एक साथ बढ़ेंगे सबको साथ में लेकर बढ़ेंगे महाराष्ट्र को लेकर बढ़ेंगे महाराष्ट्र पहले क्रमांका राज्य बनवू एवडा संकल्प आज संग